खासाबांचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते. वडिलांनी देखील तरुणपणामध्ये आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या. तर आखाडा म्हणजे काय बरं? ज्या ठिकाणी कुस्त्या खेळली जातात, जमीन भुसभुशीत केली जाते आणि त्या ठिकाणी कुस्तीसाठी मैदान तयार केलं जातं, त्याला आखाडा असं म्हणतात. तर त्या आखाडामध्ये त्यांचे वडील कुस्त्या खेळायचे आणि तिथेच खाशाबांच्या तालमीचा सुद्धा श्रीगणेशा झाला. श्रीगणेशा झाला म्हणजे त्यांच्या कुस्ती या खेळाला सुरुवात झाली. मान कशी पकडायची, प्रतिस्पर्धी मल्लास चित कसं करायचं, तर खाशाबांनी हे सगळं आपल्या वडिलांकडून त्याचे धडे घेतले आणि ते आत्मसात केले. त्या काळी गावामध्ये उरूस भरायचे. उरूस म्हणजे काय? तर पीर बाबाची जत्रा. तर जत्रेमध्ये आखाडे भरले जायचे आणि त्या ठिकाणी मुलं मुली कुस्तीमध्ये भाग घ्यायचे. तुम्ही सगळ्यांनी दंगल चित्रपट पाहिला आहे ना, तर दंगल चित्रपटामध्ये बघा ती बबीताला सुद्धा तिचे वडील यात्रेमधल्या आखाड्यामध्ये कुस्ती खेळण्यासाठी घेऊन जातात आणि त्या ठिकाणी ती कुस्ती जिंकते. तसं त्याचप्रमाणे खाशाबांना सुद्धा त्यांचे वडील जत्रेमध्ये कुस्ती खेळण्यासाठी घेऊन जातात आणि त्या ठिकाणी ते जत्रेमध्ये ती कुस्ती जिंकतात आणि तेव्हापासून त्यांच्या कुस्तीच्या या प्रवासाला सुरुवात होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खाशाबांनी पुढील शिक्षणासाठी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. तिथे टिळक हायस्कूल गोळेश्वर या गावापासून 5 किलोमीटर दूर होते. तर तिथे जायचे म्हणजे त्यांना पायी चालत जावं लागत होतं. तर अशावेळी खाशाबांनी शाळेत व्यवस्थित वेळेवर पोहोचण्यासाठी पायी चालणं हा उपाय न घेता त्यांनी पळत जायचं असं ठरवलं आणि ते शाळेमध्ये पळतच जायचे आणि तिकडून येताना सुद्धा गोळेश्वर या गावाला पोहोचण्यासाठी त्यांना अंधार व्हायचा आणि मग अंधारापूर्वी पोहोचण्यासाठी ते पळतच यायचे आणि त्यामुळे कुस्तीसाठी लागणारा दम त्यांचा तयार झाला. गेला अनवाणी पायाने धावल्यामुळे, म्हणजे पायात कोणतेही चप्पल बूट न घालता धावल्यामुळे पाय कडक बनले, काटक बनले. पावसाळ्यामध्ये झाडा झुडपांमधून गुडघ्यांपर्यंत चिखल तुडवत पावसाची तमा न बाळगता खाशाबांनी शिक्षण व व्यायामाची साधना केली आणि त्यामध्ये ते परिपूर्ण झाले. जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा 15वा महोत्सव फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे 1952 साली पार पडला आणि यामध्ये त्यांनी खाशाबांनी भारताला कुस्ती या खेळ प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवून दिले. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेलं हे पहिलं पदक होतं. वैयक्तिक खेळ प्रकारामधील हे पहिलं पदक. तर आतापर्यंत अनेक भारतीयांनी आपल्या भारत देशाला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवून दिली. पण बघा खाशाबा जाधवांचा प्रवास खरोखर खडतर होता. अगदी छोट्याशा खेडे गावामध्ये जिथं कुठलीही सुविधा नव्हती अशा ठिकाणी त्यांनी स्वतःला तयार केलं. त्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना मदत केली, आजोबांनी मदत केली. म्हणजे आपल्याला असंही म्हणता येईल की अनुवंशिक गुण त्यांच्यामध्ये होते, पण त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि त्यामुळेच त्यांचा हा प्रवास सुखकर झाला आणि ते यामध्ये यशस्वी ठरले.